पोलीस भरतीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याची मागणी. पोलीस प्रशिक्षणार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना दिले निवेदन. कायदा व सुव्यवस्थेचा महत्वपूर्ण घटक असलेल्या पोलीस खात्यातील गोपनीयता व विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी पोलीस भरतीसाठी असलेल्या परीक्षा विश्वासार्हता गमावलेल्या कंपन्यांकडून न घेता शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेमार्फतच ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी पोलीस प्रशिक्षणार्थी विद्यार्थी विद्यार्थिनींनी केली आहे. आपल्या मागण्यांचे निवेदन आज 26 फेब्रुवारीला सदर प्रशिक्षणार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पाठवले आहे. पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी आलेलो आहेत. आमची मागणी अशी आहे की आमचे पेपर ऑफलाईन घेण्यात यावे, कारण की जितक्या पण खाजगी कंपन्या आहेत त्यांना आतापर्यंत पूर्ण घोटाळे झालेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात पेपर फुटलेला आहे, त्यामुळे आमची परीक्षा ही ऑफलाईन घेण्यात यावी अशी आमची मागणी आहे. या TCS आणि IBPS कंपन्या आहेत, यांच्यामुळे म्हणजे प्रत्यक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही कॉफी पुरवलेली आहे आणि प्रत्येक गोरगरिबाच्या मुलांचं याच्यात नुकसान होत आहे सर. आणि फी पण ते गरिबांच्या मुलाकडून हजार रुपये एका फॉर्मची फी घेतात. इथे गरीब विद्यार्थी फी भरू शकत नाही, त्यामुळे याच्यात गरिबांच्या मुलांचं खूप नुकसान आहे. तरी सरकारने आमची मान्यता लवकर पूर्ण करावी असे आम्ही निवेदन देतो.